दिवाळी नंतर फटाके वाजवण्याची घोषणा मी काल केली होती, परंतु शरद पवार साहेबांना थोडी घाय झाली आहे म्हणून अनाप सनाप आरोप बीजेपीच्या नेत्यांवर करायचं। पण माझं शरद पवारांना एक स्पेसिफिक प्रश्न आहे। मी काल सांगितलं दिवाळीनंतर तीन मंत्री आणि तीन जावई, पण मला शेवटी आजच पहिला पटाका फोडावा लागतोय। तीन जावयापैकी पहिले जावई आहे पवार परिवाराचे जावई। शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे हिम्मत आहे का उत्तर द्यायची? पवार परिवाराचे जावई मोहनराव पाटील, मोहन पाटील यांच्याकडे किती पैसे आले, कुठून आले, कसे आले, ते पैसे कुठे गेले? मोहन पाटील हे विजया पाटील अजित पवार यांचा ज्या बहिणी आहेत त्यांचे यजमान, जरंडेश्वर सुगर मिल प्रायव्हेट लिमिटेड त्याची ओनरशिप हळूहळू अनेक कंपन्या, त्यातली एक कंपनी ज्याचे पार्टनर आहे मोहन पाटील, विजया पाटील अजित पवाराचा बहिणीचे यजमान नीता पाटील आणि सुनेत्रा पवार। अजित पवारांचा कंपनीत अनेक बिल्डर कडून पैसे आले, ते पैसे परत दिले गेलेच नाही। ठाकरे पवारांचं हेच तर वैशिष्ट्य। संजय राऊतच्या खात्यात लाखो कोटी रुपये आले आणि ते परत गेलेच नाही। ईडीनी ज्यावेळी समन बजावलं, वॉरंट काढण्याचा इशारा केला, त्यावेळी संजय राऊतनी चोरीचे 55 लाख परत केले। अजित पवारांच्या खात्यात शेकडो कोटी रुपये आलेत या सगळ्या बिल्डर्स कडून आणि ते पैसे अजित पवारांनी कुठे कुठे ट्रान्सफर केले? जावयाच्या अकाउंटमध्ये केले, बहिणीचा अकाउंट नीता पाटीलच्या अकाउंटमध्ये केले, सुनेत्रा पवार बायकोच्या खात्यात केले, त्यानंतर पार्थ अजित पवार यांच्या खात्यात केले, आणि आणखीन एक नाव वाचून दाखवतोय, ए ए पवार हे अजित पवारांचा आईचं नाव आहे। म्हणजे घोटाळ्यांचे पैसे, चोरी का माल अजित पवार यांनी पूर्ण परिवारात ट्रान्सफर केला। इन्कम टॅक्स नंतर ईडीच्या धाडी पडल्या, 19 दिवस या धाडी चालू आहेत। 1000 पेक्षा जास्त कोटीची बेनामी संपत्ती बाहेर आलेली आहेत। शेकडो कोटीचे ज्याला आपण म्हणतो ना नॉन ट्रान्सपरंट एंट्री, ज्याला हवालाही म्हणता येणार, शेल कंपन्यांचे व्यवहार पण म्हणता येणार, बंद झालेल्या कंपन्यांमधून आलेल्या आहेत। शेअर ऍप्लिकेशन मनी, शेअर ऍप्लिकेशन मनी, शेअर ऍप्लिकेशन मनी। शरद पवारांना असं वाटते का की आम्ही आता 5-15 लेअर उभ्या केल्या म्हणून आमची चोरी पकडली जाणार नाही? गेल्या 19 दिवसात पवार परिवाराचा 7-12 हा पूर्ण आम्ही त्यांच्या हातात दिला आहे। आणि म्हणून इन्कम टॅक्सचा 11 दिवस धाडी नंतर ईडीचा धाडी याच्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी त्यांचे पप्लू नवाब मलिक समीर वानखेडे 12 दिवस ओ का हो मलिक, मी नवाब मलिकांना सांगतो, मलिक साहेब आपल्या मुलीचं म्हणजे परिवारातलं मुलीचं लग्न तर समीर वानखेडे बरोबर 2006 झालं, त्याच्या आधी तो शेड्यूल कास्ट म्हणून पोलिसात नोकरीला लागला होता, त्यावेळी तुमची अक्कल कुठे गेली होती? 2007 IAS IRS शेड्यूल कास्ट म्हणून सिलेक्ट झाला, त्यावेळी तुम्ही का गप्प बसला होता? 2015-16 डिवोर्स झाला, 2021 का गप्प बसला होता? म्हणून कधी वानखेडेचं नाव काढायचं? तू दलित नाही, तू मुस्लिम आहे, तू हिंदू नाही, तू मुस्लिम आहे, हे काय नौटंकी, हे पेड पब्लिसिटी। आता एक वेगळं आणखीन काढलं, फडणवीसांची पत्नी, ओ पहिल्या उत्तर द्या, अजित पवारांनी 1050 कोटीची बेनामी संपत्ती, पवार परिवाराचा जावयांच्या खात्यात पैसे कुठे आले आणि कुठे गेले याचं उत्तर ठाकरे पवारांना द्यावं लागणार। हा 6 फटाक्यापैकी पहिला फटाकडा मी फोडला आहे। हिम्मत असेल
શરદ પવાર ઉદ્ધવ ઠાકરેની સામોરે સામોરે ઉત્તર દેવા આ બાઇલવેડા બંધ કરાવ્યા. ही जे गोष्ट आहेत हे गेले दोन चार महिन्यापासून मी स्वतः माझी चार्टर्ड अकाउंटंटची टीम हे आम्ही स्टडी करत होतो. त्या आम्ही इन्कम टॅक्स ईडीलाही दिल्या होत्या, त्या दोन एजन्सी पण स्टडी करत होत्या. आणि हे जे आम्ही सांगत होतो त्या आय टी ईडीच्या धाडीत हे सगळे पुरावे सिद्ध झाले. ज्याचं परवा पण जरंडेश्वरच्या शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं, त्यांनी आणखीन डॉक्युमेंट दिलं, त्यावेळी हे सिद्ध झालं. हा जो गुरु कॉमोडिटीमधला जो गुरु आहे ना, तो अदृश्यनीय आहे. पृथ्वीवरचा गुरु आहे, व्यक्तीचं नाव आहे. मग ते कुणाचा व्यक्तिगत जीवनात मी पडणार नाही. मुद्दा असा आहे, पवार परिवाराने महाराष्ट्राला लुटलं आहे. हे जे नवाब मलिक रोज उठून दाऊद दाऊद करायचे, दाऊद तू कुणाचा बाप आहे, तर नवाब मलिकने दाऊद नाव खूप त्याला जवळून माहीत आहे ना, कारण की दोन नंबरचे व्यवहार आणि दाऊद हा ते हे 92 93 94 माननीय मुख्यमंत्र्यांचे वडील आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची भाषणं जर ऐकली ना 92 93 94 95 विधानसभा निवडणुकीत, तर त्यांना नवाब मलिकला कळलं की दाऊद आणि शरद पवारचे काय संबंध आहे. अजित पवारचा आतापर्यंत जे दिसतंय 1000 अधिक कोटी रुपयेचे ट्रान्झॅक्शन हे नॉन ट्रान्सपरंट मनीद्वारा एसेट उभ्या केल्या गेल्या आहेत. आता एक्झॅक्ट आकडा कसा आहे ते इन्कम टॅक्स ईडी दोघे एकत्रित बसल्यानंतर महिना दोन चार महिन्यात येणार. पण मी जे सांगितलं पुन्हा रिपीट करतो, 10,000 कोटीचा दावा करा, माझ्याकडे हे सगळे जे डॉक्युमेंट आहे हे सगळे डॉक्युमेंट मी पैसे भरून ऑफिशियल गव्हर्नमेंट सिस्टममधून प्राप्त केले आहेत. 2 बिल्डर ज्याच्याकडे इन्कम टॅक्सला 180 कोटीची आर्थिक कॅश ज्वेलरी आणखीन व्यवहार सापडले, त्या 2 बिल्डरनी अजित पवारांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्या. अजित पवारांनी म्हणजे अजित पवार म्हणजे परिवार, आणि तिथून ते सुनेत्रा अजिता अजित पवार, पार्थ अजित पवार, त्यानंतर त्यांच्या आईच्या नावावर, त्यानंतर त्यांचे दावयाच्या नावावर, बहिणीच्या नावावर, असे सगळे ते पुढे गेले आणि मोठं एम्पायर उभं झालं. अजित पवारांनी 1.5 तास प्रेस कॉन्फरन्स केली, यातलं एकाचं उत्तर दिलं नाही. हिंमतच नाही, कशक सांगणार हो. त्याने कोणाचा कारखाना किती चाला आणि कितीच गेला, ओ भाऊ तुमचा हिशोब द्या ना, तुमचा खात्यात. जसं संजय राऊतने किती हुशारी ठोकली, एवढी बडबड करतात. सांगा ना संजय राऊत, 55 लाख तुम्ही परत दिले की नाही? संजय राऊतने पीएमसी बँकच्या डिपॉझिटरचे चोरलेले एचडीआयकडून आलेले 55 लाख झक मारत, मी चुकूचं मराठी बोलतोय अशुद्ध बोलतोय अशी शिवीगाळ करायची नसते, पण जेवढं संजय राऊत पाक पाक करतायत ना भाजपच्या नेत्यांवर, म्हणून बोलावं लागतंय, दिले की नाही पैसे परत? अजित पवार आणि शरद पवार यांच्या आई आणि त्यांचे जावे आहेत, त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर केले असं सांगितलं होते, किती अमाऊंट आहे हे पा. आता हे जे टोटल मी माझ्याकडचा जो एक कंपनीचा व्यवहार सांगतो, हे जे ए पवार लिहिलेलं आहे त्या अजित पवारचा आई आहे, 5.34 करोडचं ट्रान्झॅक्शन. याचा अर्थ ते 5.34च फायनल असे नाही, त्याचा पुढचे जे सगळे क्रॉस एंट्री, पण याचा अर्थ इन्व्हॉल्वमेंट झाली सिद्ध. आता हे जे आहेत अजय पार्थ अजित पवार 5 करोड, म्हणजे 5 करोड तर हे एका कंपनीचं ट्रान्झॅक्शन, पण हे एक ट्रान्झॅक्शन पण पुरेच आहे. आता हा जो आहे शिवालिक वेंचर 50 करोड, आज शिवालिक इन्वॉल्व आहे सगळ्यांनाच कळलेलं आहे. त्यानंतर हे दावे आता तर हे पहा, जरंडेश्वर सुगर मिल इज ओन्ड बाय लेअर्ड कंपनी विच इज अल्टिमेटली ओन्ड बाय मोहन पाटील, हजबंड ऑफ मिसेस विजया पाटील, सिस्टर ऑफ अजित पवार, त्यानंतर नीता पाटील आणि सुनेत्रा पवार. तर हे एक आहे. पुढे जाऊन असं लक्षात आलं, इन्कम टॅक्सचे जे प्रेस नोट आली होती 1000 पण, आणि
मला कळलं नाही इन्कम टॅक्स नंतर पाठपुरावा ईडी करतात ते यातले सगळे ट्रान्झॅक्शन सिद्ध झाले पण अमाऊंट वुड बी मच मोर दॅन 1000 crores. आणि त्यामुळे हे समीर वानखेडे किंवा अमृता फडणवीस इतकं घाणेरडं गलीच राजकारण फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरेच करू शकतात. नवाब मलिकची एवढी कॅपॅसिटी नाही. आणि त्यामुळे डायव्हर्ट करण्यासाठी हे नाटक आहे. याचं उत्तर 19 दिवस इन्कम टॅक्स नंतर ईडीची रेड चालू आहे की नाही अजित पवारांनी सांगा. हे मार्क करून देऊ देऊया तर आपके लिए इतना काफी है.